रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, जीवनाची ही खरी सच्चाई आहे की लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच होत नाही। तुम्ही थोडं चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचं थांबलात की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तेच तुमची निंदा सुरू करत असतात। दोस्तानो, तुम्ही तुमचं कर्म करत चालायचं, कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही। दोस्तानो, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळं आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील। त्यामुळे दोस्तानो, जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा। तुम्ही कितीही चांगलं वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या चुका शोधण्यात व्यस्त असते। म्हणून आपण स्वतः ठरवायचं आपण कसं वागायचं आणि समोरच्याला कसं सामोरं जायचं। जीवन आनंदी आहे, आपण जीवन आनंदातच घालवूया। चला दोस्तानो, आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। चुकणारा माणूस स्वतःसह कुटुंबातील निष्पापांना चुकांचं परिणाम भोगायला लावत असतो, नंतर पश्चाताप शून्य किमतीचा ठरत असतो। सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो। माहित नाही आयुष्यात काय चाललंय, पण जे काही चाललं आहे ते आपल्याला अनुभव देत चाललं आहे। असणं आणि नसणं दोन्ही ठीक आहे, पण असून नसणं हे खूप वाईट आहे। दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते। ज्यांच्याशी बोलताना आपला आनंद हा दुप्पट होत असतो आणि दुःख हे अर्ध होत असतं, तीच माणसं आपली असतात, बाकी सगळं जग असतं। विश्रांतीची किंमत कळण्याकरता आधी कष्टाचं महत्व कळलं पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगत असत। मनातील जमा झालेला कचरा जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत मनाला शांती कधीच लाभत नाही। आयुष्य फार लहान आहे, जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा। जर एखादी माशी भाजीचं वजन करताना तराजूवर बसली तर फारसा फरक पडणार नाही, पण जर तीच माशी सोन्याचं वजन करताना तराजूवर बसली तर त्याची किंमत सुमारे 10,000 रुपये असेल। आपण कुठं बसतो, आपण कोणाबरोबर बसतो, आपली किंमत या आधारावर ठरवली जात असते। अगोदर शिक्षण घ्या, मग पोटाचा प्रश्न सोडवा, मग कार्यकर्ता बना, कारण उपाशी पोटी विनाकारण दुसऱ्याची 2 रुपयाच्या तूटपुजेसाठी हुजरेगिरी करणारा कार्यकर्ता
हा कालांतराने लाचार बनत असतो। नातं टिकवून ठेवायचं असेल तर कधी आंधळं कधी मुख आणि कधी बहिरं बनावं लागत असतं। ईश्वरीय संदेश। एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे सुखासाठी प्रार्थना करू नका, पण जर एखाद्याला क्षणभरही आनंद तुम्हाला देता आला तर स्वतःच्या सुखासाठी कधीच काळजी करू नका। जे आपण घेऊन फिरत असतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं। दुखावलेल्या शत्रूशी वैर करून जो माणूस नुसता बसून राहतो तो जणू वाळलेल्या गवताला आग लावून वारा ज्या दिशेनं वाहतो तिथं झोपून राहिल्याप्रमाणे आहे। अशा वेळी ती आग त्याला जाळल्याशिवाय राहील का? दुखावलेला शत्रू हा सूड घेतच असतो। पैसा नसलेल्या माणसापेक्षा ध्येय नसलेला माणूस खरा दरिद्री असतो। इच्छित ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर गती नव्हे तर योग्य दिशा महत्वाची असते। चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो, पण एकदा समजलं की आयुष्यभर विसरत नाही। म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावं। आपण कसे हुशार ज्ञानी आणि मोठे आहोत हे दाखवण्यासाठी काही माणसं दुसऱ्यांची बदनामी करायला मागेपुढे पाहत नाहीत। सत्य आणि असत्याचा उलगडा होतो तेव्हा मात्र त्यांचं पितळ उघडं पडत असतं। प्रयत्न आपला एवढाच ठेवायचा, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी। आपण कधी भेटू अगर न भेटू, पण आपले चांगले विचार नक्की भेटत राहतील। आपलं कार्य करत असताना अपयश ही येत असतं। आलेलं अपयश पचवणं ही एक कला आहे। ज्याला ते जमत नाही तो आपल्या अपयशाला वारंवार आठवून त्यातच गुरफटून बसतो, त्यामुळे जिंकण्याची क्षमता मात्र गमविल्या जात असतात।